पूर आणि कोरोना या दोन संकटांचा सामना करताना नागरिकांची होणारी तगमग। रुई व चंदूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे संततधार पडणारा मुसळधार पाऊस गेले 3 दिवस झोडपून काढत असल्याने वाढणारे पाण्याची पातळी, उघडणारे धरणाचे दरवाजे यामुळे पुन्हा एकदा 2019 महापुराची आठवण करून देते। उघड्यावर पडलेला संसार, जनावरांची झालेली वाताहत, दाटीवाटीने राहिलेले शाळेमध्ये कुटुंब, पुन्हा एकदा हा पाऊस महापूर आणतो की काय आणि पुन्हा कुटुंबाची हेळसांड होते की काय या विवंचनेत आता नदीकाठचे नागरिक आहेत। कोरोनाच्या वाढत्या संख्येने रोजगाराची हळसाण आणि हातातोंडाशी आलेलं पीक महापुराने नाहीशी व्हावं, हे म्हणजे राजाने मारले आणि पावसाने झोडपले तर दात कोणाकडे मागायची अशी अवस्था झाली आहे। आता रोगाचा सामना करून जगायचं की महापुराचा सामना करून कुटुंब जगवायची, हेच आता लोकांपुढे पडलेला गंभीर प्रश्न। प्रशासनातील अधिकारी येऊन पाण्याची पातळी पाहतील, पुढील सूचना देऊन नागरिकांना सतर्क करतील, मात्र नेमकं करायचं काय हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय। स्वतःच्या जबाबदारीवर स्थलांतरित होऊन किती जण कुटुंब स्थलांतरित करतील, कारण ज्यांना शक्य नाही ते शाळेमध्ये एकत्र येतील, मात्र कोरोनाच्या महामारीमुळे तेही शक्य नाही आहे। प्रतिनिधी किरण कुमार कांबळेसह आधार न्यूज चंदूर। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।